सध्या जी योजना आहे पंतप्रधान कृषी सन्मान योजना, त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये ती पेन्शन टाईप मिळत असते म्हणजे शेतकऱ्यांना, केंद्र सरकारतर्फे 6,000 रुपये आणि राज्य सरकारतर्फे 6,000 रुपये, वर्षाला 12,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मे ते जून महिन्यात हे एक प्रकारचे पेन्शन टाईप देत असतो सर्व शेतकऱ्यांना। आता येतो असतात की मे आणि जून महिन्यामध्ये का देत असतो शासन, की त्या महिन्यामध्ये शेतकरी हा त्यांच्या पिकाची लागवड करत असतो, त्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर निविष्ठा बियाणे असेल खतं असेल त्या खरेदी करावं लागते, त्यामुळं शासन त्यांना मे आणि जून महिन्यामध्ये हे त्यांच्या अकाउंटवरती DBT थ्रू डायरेक्ट कुणी म्हणजे कॅश वगैरे किंवा चेक देत नाही, तरी डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर शासन 12,000 रुपये वर्षाला जमा करतो। या योजनेतून आहे PM किसान योजना। त्यानंतर दुसरी योजना आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना। आपल्याला माहित आहे जगमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर कोणतं फळपीक पिकवलं जातं, द्राक्ष असेल, त्याच्यानंतर दुसरं डाळिंब असेल, हे दोन पीक आपल्या प्रमाणे जग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंबा राहिला, द्राक्षासाठी जे आंबा वाळवण्यासाठी शेड लागतं आपल्याला सगळ्या माहित आहे, त्याच्यापासून मनुके तयार करताना शेड लागतं, तर ह्या शेडसाठी आणि जे मशीन असते नेटिंग मशीन, ज्या मशीनमधून आपण ते मनुके साफसफाई करतो आणि ते साफसफाई करून ते पॅकेजिंग करून मार्केटला पाठवतो, तर ह्या योजनेसाठी शासन त्याचा खर्च 35 लाख रुपये किंवा 30 लाख रुपये असेल तर त्याला 35% म्हणजे 10 लाख रुपयेपर्यंत सबसिडी देतं। तर माझ्या अशा अपेक्षा की तुम्ही जे जे शेतकरी द्राक्ष लागवड असतील तुमचे आई वडील असतील तर त्यांना तुम्ही ही माहिती द्यावी अशी माझी अपेक्षा आहे। दुसरी आहे यांत्रिकरणाची योजना आहे, त्यामध्ये राज्य पुरस्कृत आणि उपअभियान म्हणून एक दोन योजना आहेत, टेक्निकल टर्म आहेत, ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, पण ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा रोटावेटर पॉवर टिलर किंवा जे फवारणी यंत्र आहे ब्लोअर असेल त्याच्यासाठी शासन 55 ते 50% सबसिडी देते, म्हणजे ट्रॅक्टरला जवळजवळ 1 ते 1.25 लाख रुपये असेल, लोअर मशीन असेल त्याला 1 ते 1.25 लाख रुपये असेल, बाकीचे यंत्रांना 50 ते 60 अशा मोठ्या प्रमाणावर शासन सबसिडी देतं। आणि हे पूर्वी ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तालुका ऑफिसला यावं लागायचं, म्हणजे अर्ज करायचा। आपल्या पूर्वजांनी की ज्यांना स्वतःची सरपणाची झाडांची सोय नव्हती त्यामुळे त्यांनी प्रत्येक झाडतोड केली आणि काही इमारती बांधण्यासाठी पण लाकडाचा वापर केला गेला आणि प्रचंड झाडांची तोड झाल्यामुळं पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि मग ह्या अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये वृक्षारोपणाची फार मोठी मोहीम शासनाच्या पातळीवरती घेतली, तरीही अजून विविध कारणासाठी झाडांची तोड होते आणि लागेल त्या प्रमाणात होत नाही आणि मग समाजामध्ये याची जागरूकता निर्माण व्हावी त्यासाठी आपण ही केंद्र सरकारने आपल्याला योजना दिली होती की माझी माती आणि माझा देश, म्हणजे आपल्या मातीवरती प्रेम असावं, आपण नेहमी आता सध्याच्या युगामध्ये 5 देशांचं अनुकरण करतो आणि त्याच्यात अडकून पडलो आहे, की भारत हा मुळातच समृद्ध देश आहे आणि त्याच्यामध्ये असणारी जी काही विविधता आहे याचं जतन या मोहिमेमार्फत व्हावं म्हणून ही आपण रॅली काढलेली होती। आणि आता दुसरा टप्पा आहे की मग जे आपण इतरांना सांगत आलो की झाडे लावा झाडे जगवा, मग आपण काय केलं का, तर आता पुढचा टप्पा आहे म्हणजे प्रत्येकानं एक झाड इथं लावायचं आहे। मला माझ्या माहितीनुसार जवळपास 250 पेक्षा जास्त मुलं आता इथं आपल्याकडे आहेत, प्रत्येकानं एक झाड लावलं तर यांचा परिसर शिल्लक राहणार नाही आपल्याला पुन्हा झाडं लावण्यासाठी, तरी एक अवेअरनेस केला जत शहरामध्ये की तुम्ही ज्यावेळी घोषणा देत होता त्यावेळी लोक बघत असतील की नेमकं मुलं काय म्हणतात की झाडं लावण्याचं महत्त्व काय तुम्ही सांगत आला। आता पुढच्या टप्प्यामध्ये त्यांचा जो परिसर आहे 65 एकराचा त्या परिसरामध्ये प्रत्येकाने एक झाड लावायचं आहे, नंतरच घरी जायचं आहे, आपल्याला कधीतरी इथं यावंसं वाटलं तर आपलं झाड आहे ते आपल्याला दिसावं नंतर लावलेलं स्वतःचं त्याच्याबरोबर सेल्फी काढा आणि नाही ते पण आता काळ आहे म्हणजे ॲडव्हर्टायझिंग पण महत्त्वाची आहे कारण आपण काय केलं इतरांना समजायला हवं, तर ते काढून NSS विभागाला त्यांना तुम्हाला तशी सोय करून देतील की ती सेल्फी झाड लावलेली कुठं तुम्ही सबमिट केले। आणि तिसरी म्हणजे जी आता साहेबांनी ज्या योजना शेतकरी कुटुंबांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी सांगितलेल्या अनेक योजना आहेत परंतु थोडासा इलिटरेट असल्यामुळं शेतकरी समाज की ज्याला आता सध्या ऑनलाईन सगळं त्यांच्या महाDBT वरती सबसिडी मिळतात, तर आता शेतकरी जरी आपला पालक जरी अडाणी असला
तरी तुम्ही आता शिकलेला आहात तर आपल्या आईवडिलांना सांग, बघा तुम्ही महाडीबीटीचं पोर्टल बघा किंवा साहेबांचं एक अजून लेक्चर आपण ठेवू आपल्या कॉलेजमध्ये की कोणकोणत्या योजना आहेत, आणि मग आपले वडील शेतकरी आहेत परंतु त्यांना शेतीचा लाभ मिळत, सबसिडीचा लाभ मिळत नाही, तर तुम्ही पोर्टल भरा, त्यांना लागणारे डॉक्युमेंट्स तुमच्या घरी असतील, वडिलांच्या घरी असतील, आणि आपल्या आईवडिलांना त्या शासकीय योजनेचा लाभ कसा मिळतोय याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आता त्यांनी दिलेली आहे, अजून याच्याबद्दलची माहिती असेल तर त्यांचे आपल्याकडे व्याख्यान पण आपण आयोजित करू, तर आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या आईवडिलांना कसा मिळेल शेतकरी असणाऱ्या कुटुंबाला याच्याबद्दल पण विचार करा, कारण तुम्ही आता सगळेजण टेक्नोशेवी आहे, आपले आई वडील तसे नाही आहेत, तर त्याचा फायदा त्यांना कसा मिळतो त्याबद्दल पण विचार करा, आणि मी माझे दोन शब्द थांबवतो आणि आपण प्रत्येक शेतकरी सर चला 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 मुल्ला तोडू रे जरा तुमच्या सर्वांचे इथं आमच्या ऑफिस तर्फे स्वागत करतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला हे जे तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी हे एक शासनाचं ऑफिस आहे, ते ऑफिस कशा पद्धतीने काम करतं किंवा इथं हे जो मोठा परिसर आहे, जवळजवळ आपला 56 एकरचा परिसर आहे, या परिसरामध्ये एक शासकीय नर्सरी आहे जी गव्हर्नमेंटची शासकीय नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये आपण जवळजवळ 15,000 ते 20,000 आंब्याचा केशर असेल, त्यानंतर जांभळ असेल, चिंच असेल, नारळ असेल, ह्या फळपिकांचे रोपे कलमे आपण इथं तयार करतो आणि ती शासनाच्या दराने सर्व शेतकऱ्यांना, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आपण शासनाच्या दराने हे विकत असतो, त्यामुळं शासनाला स्वतःचा एक असा रेव्हेन्यू किंवा स्वतःची असे पैशाचा सोर्स आहे तो. त्याच्यानंतर दुसरं आपलं हे जे आहे केअर घ्यायला पाहिजे, केअरला घेतो पहिला
किंवा कृषी अधिकारी ऑफिस असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, त्यांच्या अधीनस्थ हे कार्यमंडळ कृषी अधिकारी ऑफिस असते. त्यानंतर ह्या साईडला आपण बघतो हे आमचे कृषी चिकित्सालय आणि हा नर्सरी आहे. आता मी तुम्हाला सांगितलं सर्वांना की इथं जे आपली नर्सरी आहे.